हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 4 कंडिशन फॉरमॅटिंग वरील एक्झाम्पल नंबर 2 सोडवून पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर पहिल्यांदा इथं दिलंय बघा, गिव द फॉलोइंग कंडिशन फॉरमॅटिंग इन असाइनमेंट नंबर 2। आपण जी पाठीमाग असाइनमेंट नंबर 2 सोडवली आहे ती एक्सेलची फाईल ओपन करायची आहे आणि त्याला काय करायचे आहेत, तर हे ज्या सगळ्या कंडिशन फॉरमॅटिंग दिलेल्या आहेत त्या द्यायच्या आहेत। मग ती पहिल्यांदा आपण काय करूया, एक्सेल शीट ओपन करूया। जसं की तुम्ही ओपन केले बघा, असाइनमेंट नंबर 2 जे सोल्युशन होतं, जे आपण सोल्युशनची फाईल बनवली होती ती तो ओपन केली आहे। त्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, तर या कंडिशन फॉरमॅटिंग द्यायच्या आहेत। अल्ट टॅबचा वापर करायचा आहे। एका वेळेस जर दोन्ही फाईल्स आपल्याला ओपन करायचे असतील तर काय करायचं, अल्ट टॅब। तुम्ही काय करायचं शिकतो, हे जे एक्झाम्पल आहे हे नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला सारखं अल्ट टॅब करायची गरज पडणार नाही। पहिले आहे बघा कंडिशन, हायलाइट अबव 5000 आर यू स्पेंडिंग फी डेटा इन बाय डिफॉल्ट फॉर्मॅट। काय करायचं आहे, 5000 जास्त अमाऊंट असलेला डेटा हायलाइट करायचा आहे। कोणत्या कॉलम मधला, पेंडिंग फी डेटा मधला। कसं करायचंय, बाय डिफॉल्ट फॉर्मॅट मध्ये। इथं बघा, पेंडिंग जी आहे, टोटल पेंडिंग फी हा कॉलम जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। इथं सगळ्यात महत्वाचं काय, की ज्या कॉलमला किंवा ज्या डेटाला मला कंडिशन द्यायची आहे तो डेटा पहिल्यांदा काय करायचा, सिलेक्ट करायचा माऊसनं किंवा कीबोर्डनं। माऊसनं मी काय केलं, हा सिलेक्ट केला डेटा। त्यानंतर सेम इथं कंडिशन फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल्स रूल्स, मला काय करायचं आहे, ग्रेटर दॅन यूज करायचे आहे। कारण काय करायचं, मला 5000 मोठी व्हॅल्यू जी आहे ती काय करायची आहे, हायलाइट करायची आहे। इथं मी क्लिक करणार, ग्रेटर दॅनचं फंक्शन आलंय बघा। इथं बाय डिफॉल्ट किती आले, 3000। ती मी तर चेंज करणार कीबोर्डनं, 5000 टाईप केली। आता इथं बघा फॉर्मॅट आलेत, हा जो दिसतोय तो काय, बाय डिफॉल्ट आहे। इथं क्लिक केलं तर बाकीचे सुद्धा दिसतायत। हा एक नंबरचा काय येतो, बाय डिफॉल्ट येतो। मला काय करायचं आहे, एक्झाम्पलमध्ये बाय डिफॉल्ट हायलाइट करायचं आहे, म्हणून मी आहे असं हे ठेवून टाकणार आणि काय करणार, ओके करणार। त्यानंतर दुसरं आहे बघा, हायलाइट बिलो 2000 rupees पेंडिंग फी डेटा इन फॉलोइंग फॉर्मॅट। हा काय दिलाय, खाली फॉर्मॅट दिलाय। सेम पेंडिंगचं काय करायचं, पुन्हा कॉलम काय करायचा, सिलेक्ट करायचा। काय सांगितले, बिलो 2000 rupees। मग सेम पुढे ना कंडिशन फॉर्मॅटिंग, हायलाइट, इथं काय करायचं, लेस दॅन। लेस दॅन मध्ये 2000 सिलेक्ट करायचं। आता इथं बघा, सांगितलंय बाय डिफॉल्ट सांगितलंय का, नाही सांगितलं। काय दिलंय, फॉलोइंग फॉर्मॅट सांगितलंय, बरोबर। काय काय दिलंय, फॉलोइंग फॉर्मॅट, टेक्स्ट बोल्ड करायचे आहे, टेक्स्ट कलर रेड करायचे आहे, आणि फिल कलर काय करायचे आहे, ऑरेंज करायचे आहे। तर त्यासाठी काय करायचं, सेम बघा, इथं क्लिक करायचं, इथं कस्टम फॉर्मॅट म्हणून हा ऑप्शन दिसतो, इथून काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचा। कस्टम फॉर्मॅट केलं सिलेक्ट की असा ऑप्शन येतात बघा, आले का। त्यामध्ये आता हा जो दिसतोय हा टेक्स्टचा कॉलम आहे, या टेक्स्टला काय करायचंय, बोल्ड करायचं आहे। त्यानंतर काय करायचं, टेक्स्ट कलर, टेक्स्ट कलर म्हणजे कुठे येणार, इथं बघा दाखवते कलर, हा काय करायचा, रेड। इथं क्लिक केलं हे सगळे कलर काय खाली डिस्प्ले होतात, यातील रेड कोणता आहे तो बघायचा, बघायचं नाव घेतलं की दाखवतात, हा रेड सिलेक्ट करून घेतला। त्यानंतर फिल कलर, आणि इथे फिल मध्ये येतात तो, हा ऑरेंज वाला सिलेक्ट करून घेतला मी। हे काय आहेत, फिल कलर, ओके करायचं, ओके केला, हे जर माझं कंडिशन अप्लाय। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, हायलाइट बिटवीन 3000 to 4000 rupees पेंडिंग फी डेटा युजिंग फॉर्मॅट ऑफ येलो फिल विथ डार्क येलो टेक्स्ट। पुन्हा काय करायचं, मला हायलाइट करायचे आहे, कोणती कॉलम करायची आहे, पेंडिंग फी डेटाच कॉलम काय करायचे, मला पुन्हा हायलाइट करायचे आहे। मी पुन्हा पेंडिंग फी डेटा कॉलम हायलाइट केला, सिलेक्ट केला। सिलेक्ट केल्यानंतर मला बिटवीन वापरायचे आहे, सेम कंडिशन फॉर्मॅट, हायलाइट, इथे यायचं बिटवीनला। बिटवीन म्हणजे मी सिलेक्ट काय करणार, 3000 ते 4000 सिलेक्ट केलं।
आणि इथं कोणता फॉर्मेट वापरायचा आहे बघा, हा दोन नंबरचा वापरायचा आपला येलो फिल विथ डार्क येलो टेक्स्ट, इथं ओके करायचं. त्यानंतर हायलाइट 6000 रिसिव्ड फी डेटा इन फॉलोइंग फॉर्मॅट, हा खाली गेला फॉर्मॅट दिला आहे बघा. काय करायचे, हायलाइट करायचे 6000 रुपये रिसिव्ह झालेला डेटा, बरोबर. रिसिव्ह डेटा कॉलम जो आहे तो सिलेक्ट करायचा, सिलेक्ट केला. त्यानंतर इथं यायचं कंडिशन फॉर्मॅट हायलाइट, इथं इक्वल टू, मला काय करायचे आहे फक्त 6000 रुपये जे आलेले आहेत रिसिव्ह झाले ते हायलाइट करायचे. मग इथे काय करणार आम्ही इक्वल टू इथं सिलेक्ट करून घ्यायचं 6000. त्यानंतर याला कोणता फॉर्मॅट वापरायचा आहे तर कस्टम, कस्टम मध्ये यायचं. इथं बघा पहिल्यांदा टेक्स्ट काय करायचं, फॉन्ट मध्ये यायचं, टेक्स्ट बोल्ड करायचे आहे. त्यानंतर इटॅलिक, बोल्ड आणि इटॅलिक दोन्ही एकत्र ऑप्शन होतं बघा इथं, बोल्ड इटॅलिक. आणि फॉन्ट कलर काय करायचे आहे, ब्ल्यू करायचे आहे. ओके ओके करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा हायलाइट राम जाधव टेक्स्ट इन बाय डिफॉल्ट फॉर्मॅट, काय करायचं, टेक्स्ट मला हायलाइट करायचं राम जाधवचं, ते कोणत्या कॉलम मध्ये असणार आहे, स्टुडंट नेम मध्ये. मग स्टुडंटचा नेमचा कॉलम काय करायचा, सिलेक्ट करायचा. कंडिशन फॉर्मॅट हायलाइट मध्ये यायचं तर टेक्स्ट डॅट कंटेन, इथं नाव टाईप करायचं राम जाधव. कोणत्या मध्ये फॉर्मॅट मध्ये करायचे आहे तर बाय डिफॉल्ट म्हणजे आहे हा ठेवायचा आणि ओके करायचं. त्यानंतर हायलाइट डुप्लिकेट स्टुडंट नेम इन फॉलोइंग फॉर्मॅट, पुन्हा सेम स्टुडंट नेम काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं. डुप्लिकेट साठी काय करायचं, कंडिशन फॉर्मॅटिंग हायलाइट मध्ये यायचं, इथं डुप्लिकेट व्हॅल्यूवर क्लिक करायचं. कोणत्या फॉर्मॅट मध्ये करायचे आहे तर कस्टम सिलेक्ट करून घ्यायचा. इथं काय येणार आहे, टेक्स्ट बोल्ड आणि फिल कलर कोणता घ्यायचा आहे, रेड. आपण कलर रेड सिलेक्ट केला, ओके केलं, ओके केलं. त्यानंतर हायलाइट टॉप 10 इन्स्टॉलमेंट इन इन्स्टॉलमेंट डेटा बाय डिफॉल्ट फॉर्मॅट, आता टॉप 10 इन्स्टॉलमेंट काय करायचे मला हायलाइट करायचे आहेत. इन्स्टॉलमेंट डेटा मी सिलेक्ट केला. याच्यामध्ये कंडिशन फॉर्मॅट, आधी तर टॉप बॉटमचे रूल्स बघ खाली आहेत, हे जे आहेत सगळे हायलाइटिंगचे होते, आता हे टॉप बॉटमचे आहेत. टॉप 10 मला करायचे आहे, मग मी टॉप 10 आयटमवर क्लिक करणार. कसं करायचं आहे तर बाय डिफॉल्ट फॉर्मॅट म्हणजे मग आहे असं ओके करायचं. त्यानंतर हायलाइट टॉप 5 इन फॉलोइंग फॉर्मॅट इन टॉप 10 इन्स्टॉलमेंट, काय करायचं आहे, हायलाइट टॉप 5 परसेंटेज करायचे आहे. कशामधलं, तर हे जे 3 इन्स्टॉलमेंट यामधलं. पहिल्यांदा काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं, सेम हायलाइट मध्ये यायचं, टॉप बॉटम मध्ये टॉप 10 परसेंटेज सिलेक्ट करून घ्यायचं. इथं बघा 10 परसेंटेज दिले, इथं काय करायचं, कमी करून घ्यायचं, टाईप करून घेऊ शकता किंवा इथं क्लिक करून सुद्धा तुम्ही कमी करू शकता. इथून 5 सिलेक्ट करून घ्यायचं आणि काय करायचं, कोणता फॉर्मॅट सांगितलाय, लाईट रेड फिल, इथं आहे का लाइट रेड फिल, आहे बघा इथं, हा सिलेक्ट करून घेतला, ओके केला. त्यानंतर हायलाइट बॉटम 5 पेंडिंग फी डेटा इन बाय डिफॉल्ट फॉर्मॅट, पेंडिंग फी डेटा कोणता कॉलम आहे तर हा कॉलम आहे तो सिलेक्ट करायचं. याच्यामध्ये काय करायचं आहे, हायलाइट काय करायचं आहे, बॉटम 5 इथे यायचं, सेम टॉप बॉटम, बॉटम 10 आयटम इथे यायचं, तर 10 काय करायचं, 5 आयटम करायचं आणि बाय डिफॉल्ट फॉर्मॅट म्हणजे आहे असं ओके करायचं. त्यानंतर हायेस्ट हायलाइट बॉटम 5% रिसिव्ड फी डेटा इन बाय डिफॉल्ट फॉर्मॅट, रिसिव्ड फी डेटा सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, सेम टॉप बॉटम, बॉटम 10% परसेंटेज तर 5% करायचं, बाय डिफॉल्ट फॉर्मॅट सांगितलं आहे म्हणून आहे असं ओके करायचं. त्यानंतर हायलाइट अबाव एव्हरेज
अभय अरिसपेक्षा काय करायचं जास्त आहे ते हायलाइट करायचे आहे. कुठं करायचे आहे तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट अमाउंट ऑफ स्टुडंट बाय डिफॉल्ट फॉर्मॅट. फर्स्ट स्टुडंटची इन्स्टॉलमेंटची हा जो कॉलम आहे तो सिलेक्ट करून घ्यायचं पहिल्यांदा. कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये यायचं, टॉप बॉटममध्ये यायचं, अबाव ॲव्हरेजवर क्लिक करायचं आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचं तर बाय डिफॉल्ट फॉर्मॅटमध्ये करायचं आहे, ओके करायचं. त्यानंतर हायलाइट बिलो ॲव्हरेज सेकंड इन्स्टॉलमेंट अमाऊंट ऑफ स्टुडंट इन बाय डिफॉल्ट फॉर्मॅट. मग पहिल्यांदा काय करणार मी सेकंड इन्स्टॉलमेंटचा काय करणार कॉलम सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे यायचं कंडिशन फॉर्मॅट, टॉप बॉटममध्ये यायचं, इथं बिलो ॲव्हरेजवर क्लिक करायचं आणि काय करायचं बाय डिफॉल्ट फॉर्मॅटमध्येच आपल्याला हायलाइट करायचे म्हणून इथं ओके करायचं. त्यानंतर यूज डेटा बार फॉर हायलाइटिंग रिसिव्ड फीज डेटा. रिसिव्ड फीज डेटाचा कॉलम सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केला आता आपल्या इथं काय करायचं आहे डेटा बार सिलेक्ट करायचा आहे. इथं कंडिशन फॉर्ममध्ये यायचं, डेटा बारमध्ये यायचं. आता इथं कोणताही तुम्ही काय करायचं डेटा बार सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बाय डिफॉल्ट शक्यतो पहिलाच करायचा. त्यानंतर आहे बघा यूज कलर स्केल्स फॉर हायलाइटिंग पेंडिंग फीज डेटा. पेंडिंग फीज डेटा सिलेक्ट करायचं. त्याला काय करायचं आपल्याला कलर स्केल्स यूज करायचे आहेत. इथं यायचं कलर स्केल्स मध्ये कोणता पण एक सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर सेट आयकॉन फॉर स्टुडंट टोटल फीज अमाऊंट. टोटल फीज अमाऊंट कोणता कॉलम आहे तर हा आहे, तो सिलेक्ट करून घ्यायचा. त्याला काय करायचं आपला सेट आयकॉन करायचे आहेत. इथे यायचं कंडिशन फॉर्ममध्ये आयकॉन मध्ये आणि कोणतेही आयकॉन काय करायचं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हायलाइट बिलो 1500 आरएस अमाउंट इन इन्स्टॉलमेंट डेटा इन फॉलोइंग फॉर्मॅट. यूज न्यू रूल ऑप्शन फॉर हायलाइटिंग. इथं काय करायचे आहे न्यू रूलचा ऑप्शन करून काय करायचे आहे हायलाइट करायचे आहे. काय हायलाइट करायचे आहे तर इन्स्टॉलमेंट डेटा. इन्स्टॉलमेंट डेटा पर्यंत सिलेक्ट करायचं. न्यू रूल्स कुठून येणार आपण इथून कंडिशन फॉर्ममध्ये यायचं, न्यू रूल्सवर क्लिक करायचं. इथं काय करायचं आपल्याला हायलाइट करायचे आहे बिलो 1500 अमाऊंट. म्हणजेच कुठे येणार फॉर्मॅट ओनली सेल दॅट कंटेन द सेल व्हॅल्यू हायस्ट ठेवायचं. इथं काय करायचं बिलो म्हणजेच लेस दॅन. लेस दॅन किती करायचं 1500 आणि फॉर्मॅट कोणता यूज करायचं आहे तर फिल कलर ऑरेंज घ्यायचा आहे. इथं हा सिलेक्ट करून घ्यायचा ऑरेंज, ओके करायचं. त्यानंतर क्लिअर ऑल रूल्स इन टोटल पेंडिंग अमाऊंट कॉलम. टोटल पेंडिंग अमाऊंट कॉलम कोणता आहे, टोटल पेंडिंग अमाऊंट कॉलम हा सिलेक्ट केला आहे. याचं काय करायचं आहे सगळे रूल्स काढून टाकायचे आहेत. कंडिशन फॉर्मॅट, क्लिअर रूल्स, हे दोन ऑप्शन असतात बघा. आपल्याला फक्त एका कॉलमचे काढायचे आहेत. मग काय करणार क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल्स. निघालेत का बघा, निघालेत सगळे. त्यानंतर डिलीट वन रूल्स ऑफ स्टुडंट नेम कॉलम युजिंग मॅनेज रूल्स ऑप्शन. काय करायचे आपलं आता स्टुडंट नेमचा जो कॉलम आहे हा यातला एक रूल्स काय करायचे आहे डिलीट करायचे आहे. कसा करायचा तर मॅनेज रूल्सचा ऑप्शन यूज करून. सेम कंडिशन फॉर्मॅट, मॅनेज रूल्स, त्यातला हा जो पहिला आहे तो काय करायचा डिलीट रूल्स करून टाकायचा. अप्लाय, ओके. अशा प्रकारे काय केलं आहे आपण ही जी असाइनमेंट आहे ती सोडवलेली आहे. तुम्ही सुद्धा काय करायचं एकदा बघून सोडवा, पुन्हा बिन बघता सोडवायला ट्राय करा. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.